मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व वारंवार अनेक वेळा मी सांगितलेलं आहे, लेखांमधून मांडलेलं आहे. ह्या महिन्यामध्ये येणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सच्चिदानंद उत्सव आणि व्रताधिराज, श्री वर्धमान व्रताधिराज. वर्धमान शब्दाचा अर्थच म्हणजे काय? वाढत जाणारा, वाढणारा नाही, वाढत जाणारा आणि वाढत नेणारा. वर्धमान शब्दामध्ये दोन्ही गोष्टी अंतर्भूत होतात, वाढत जाणारा आणि वाढत नेणारा. नेणारा नेणारे नेणारीचे एक असेल हे वर्धमान व्रताधिराज. जो कोणी मनापासून करतो त्यात महत्त्वाची गोष्ट की एक तर हा काळ, ज्यांनी हे व्रताधिराज ज्यांच्यामुळे प्राप्त झाला त्यांची तपश्चर्या, त्यानंतर ज्यांनी हा केला त्याची सही नावाच आपल्याला माहिती आहेत, आणि त्याच्या पाठीमागे असणारा माझा या अनिरुद्धाचा संकल्प. ह्या व्रताधिराजाच्या आश्रयाने सहाय्याने आम्ही आमच्या भौतिक पातळीवर, मानसिक प्राणिक पातळीवर म्हणजे प्राणमय पातळीवर आणि मानसिक पातळीवर म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि तरल अशा तीनही पातळ्यांवरती जी अनेक केंद्र अनेक गोष्टी सुप्तावस्थेत असतात, आम्हाला त्याच्यातून काही फायदा मिळत नसतो, अशा अनेक गोष्टी जाग्या करण्याचं काम होतं, जागृत करण्याचं काम होतं. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये कधीही ह्या उपासनेमुळे, ह्या व्रताधिराजामुळे कुठलंही वाईट केंद्र जागृत होऊ शकत नाही. त्या काळामध्ये जो कोणी हा व्रताधिराज करतो त्या काळामध्ये कुठलंही नवीन वाईट केंद्र जागृत होऊ शकत नाही. उलट त्याच्या आधीच्या 11 महिन्यामध्ये जी काही वाईट केंद्र जागृत झालेली असतात त्यांची शक्ती ज्यानुसार दररोज आज एक उद्या दोन परवा तीन असं करत करत आम्ही व्रताधिराज पूर्ण करतो, तोपर्यंत त्या सर्व वाईट केंद्रांची क्षमता क्षीण होत गेलेली असते. वाईट केंद्र म्हणजे फक्त आमच्या शरीरातली, आमच्या मनातली, आमच्या बुद्धीतली, आमच्या मेंदूतीलच नाही, प्रारब्धातील पण आणि आजूबाजूची पण. कारण किती आम्ही अहम ब्रह्मोस्मी माणसाने मोठ्या मोठ्या पुस्तकं वाचली की सगळं जग ब्रह्म आहे, तरी त्याची पूर्णपणे अनुभूती येऊन त्यानुसार मनुष्य स्थिर झाल्याशिवाय बाकीचं जग त्याशिवाय त्याप्रमाणे वागत नाही, आम्ही ते एक्सपेक्ट पण करू शकत नाही. तशी कोणी विचार केला किंवा अहम ब्रह्मोस्मी एकदा म्हटलं की सगळं जग ब्रह्म आहे म्हणजे आम्ही सगळं जग माणशी चांगलं वागेल, असं होत नाही. आम्हाला त्यासाठी अनेक माणसं असतात, अनेक शक्ती असतात, अनेक घटना असतात, निसर्गाचे प्रकोप असतात, ह्या सगळ्यांमधून आम्हाला वाचवण्यासाठी आमच्या शरीराच्या भोवती म्हणजे आमचे तीन प्रकारचे देह आहेत, या तिन्ही प्रकारच्या देहाभोवती मिळून जे प्रभामंडल दिलेलं असतं भगवंताने प्रत्येक, आम्ही फक्त ते भगवंताच्या फोटोभोवती पाहतो कारण ते अत्यंत प्रखर असतं म्हणून, पण प्रत्येक मानवाभोवतीही ते आहे आणि ते प्रभामंडल त्याचं खरं कवच असतं. आणि हे कवच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही सुदृढ करू शकतो. म्हणून आम्ही काही काळ एखादी बातमी वाचतो की एका मुख ठिकाणी भूकंप झाला, 7 दिवस एक व्यक्ती खाली राहिली आणि तरी जीवन ती व्यवस्थित बाहेरच्या बाहेर आली. मला आश्चर्य वाटलं की साधी तोळी पडते आणि एक मनुष्य जागच्या जागी जातो आणि 7 दिवस भूकंपाली खाली गाडली जाऊनसुद्धा ती व्यक्ती तशी तशी बाहेर आली. कारण त्या एका व्यक्तीचं कवच जे आहे प्रभामंडल जे आहे ते अत्यंत क्षीण आहे, दुसऱ्या व्यक्तीचं अत्यंत स्ट्रॉंग झालेलं आहे. इतर देव सारे माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास देख रेखेवरी मेख मारितो. हेमाडपंतांनी सांगितलेलं वचन सर्वात महत्त्वाचं आहे, इतर देव सारे माईक, गुरुची शाश्वत देव एक. बाकीचे सर्व देव हे मायानदीचा स्वीकार करून कार्य करत असतात, तर हा तिचा दिग्दर्शक असतो. गुरु हा तिच्याबरोबरचा ॲक्टर नाही आहे, तिचा सहकलाकार नाही आहे, तिचा डायरेक्टर आहे. त्या माया, तिची माया जी खेळवते त्या मायेला कंट्रोलमध्ये ठेवणं हा दिग्दर्शक आहे, लेखक आहे, निर्माता आहे, मालक आहे, हे आम्हाला कळत आहे. म्हणून इतर देव सारे माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर रेख मारितो. त्याच्या चरणावर विश्वास ठेवणं म्हणजे आमच्या लक्षात येईल की सद्गुरू तत्व हे एकच असं आहे की ज्याचं प्रत्येक वाक्य, ज्याचे सगळेच्या सगळे चारीच्या चारी चरण हे फक्त
ज्याने त्याच्या चरणांवर विश्वास ठेवलेला आहे, म्हणजे पायांवर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यासाठी त्याच्या प्रत्येक वाक्याचे चारही चरण हे फक्त शुभ वर्तमान सांगणारेच असतात, शुभंकर घडवून आणणारेच असतात. आणि म्हणून हा जो मार्गशीर्ष महिना आहे हा गुरुमहिमा गुरुमहिम्याचा महिना आहे. आम्ही सच्चिदानंद उत्सव अत्यंत प्रेमाने करू, त्यावर आम्हाला हा व्रताधिराज पण अत्यंत प्रेमाने करता आला पाहिजे, कारण ह्याच्यामध्येच ताकद आहे आम्हाला त्या गुरुतत्वाशी कायमचं जोडलं जाण्याची. प्रारब्ध आमचं काही असेल पण हे तोडण्याची ताकद फक्त तो एकमेव बाळगतो कुठल्याही प्रकारे हे आम्हाला कळलं पाहिजे. पण कधी चरणी ठेविता विश्वास देख, चरण म्हणजे त्याचे पाय तसेच त्याचं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द विना संशय. तुम्हाला खरंच एक सुंदर गोष्ट सांगतो, मार्गशीर्ष महिना हा इतर देव सारे माईक, गुरुजी शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेघ मारतो. रेखेवर मेघ मारण्याचा हा महिना आहे, रेखेवर मेघ मारणारं हे व्रताधिराज आहे. ज्यांनी गेल्या वर्षी केलं असेल त्यांनी कराच, ज्यांनी केलं नसेल त्यांनीही कराच. लक्षात ठेवा, शेवटी कुठली रेखा कधी कधी काय लिहिलेली असते माणसाला त्या क्षणापर्यंत त्याचा काही पत्ता नसतो, जाणणारा फक्त तो एक असतो.